स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या युट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर बघा मित्रांनो आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करत आहे पहिला प्रश्न दिलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांची निवड करण्यात आलेली आहे तर ते महाराष्ट्राचे कितीवे राज्यपाल ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे एकवीसवे राज्यपाल आता काही ठिकाणी चोवीस पण दिलेले आहे तर किंवा चेक करून घ्या तर बघा मित्रांनो तर तुम्ही हे एकदा चेक करून घ्या तर सी पी राधाकृष्णन जे आहे त्यांना तामिळनाडूचे मोदी असं म्हटलं जाते त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मग राज्यपालपद घटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेलं आहे तर कलम आहे एकशे त्रेपन्न तर हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचं आहे राज्यपालाचे जे कार्यकारी अधिकार आहे ते राज्यपालाचे कार्यकारी अधिकार जे येतात ते कलम एकशे चौपन्नमध्ये येते आणि राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात तर ते एकशे पंचावन्ननुसार करतात हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या तर ह्या तिन्ही कलम आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्राच्या महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ऑबियसली रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आलेली होती पी एस एफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून दलजित सिंग चौधरी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर ह्या ज्या नेमणूक आहे ह्या बदलत राहतात त्यामुळे याच्या बाबतीत अपडेट राहणं आवश्यक ठरते लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी के सी वेणुगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे लोकलेखा समितीची मग निवड अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे के सी वेणुगोपाल तर आपल्याला लोकलेखा समितीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे लोकलेखा समितीमध्ये एकूण बावीस सदस्य असतात स्थापना एकोणीसशे एकवीस कायदा एकोणीसशे एकोणवीसनुसार लोकलेखा समितीची स्थापना एकोणीसशे एकवीसमध्ये एक करण्यात आली होती यामध्ये बावीस सदस्य जे असतात त्यापैकी लोकसभेतून पंधरा आणि राज्यसभेतून सात सदस्य आलेले असतात आणि बघा जे सदस्य वगैरे असतात त्यांचा कार्यकाळ फक्त एक वर्षाचा असतो आणि जे मंत्री आहेत त्या मंत्र्याची निवड या ठिकाणी होत नाही हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मग दुसरी एक समिती आहे लोकअंदाज समिती यामध्ये तीस सदस्य असतात आणि हे तीसही सदस्य लोकसभेमधून निवडून येतात आणि स्थापना झाली आहे एकोणीसशे पन्नासमध्ये जॉन मथई समितीनुसार कार्यकाळ पुन्हा एक वर्षाचाच आहे आणि लोकअंदाज समितीला काटकसर करणारी समितीसुद्धा म्हटलं जाते हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मंत्र्यांची निवड सदस्य म्हणून होत नाही तर तीस सदस्य फक्त लोकसभेतील आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये लोकलेखा समितीसारखेच सा बावीस सदस्य असतात पंधरा लोकसभेतून सा सात राज्यसभेतून सा आलेले असतात मात्र स्थापना एकोणीसशे चौसष्टची आहे कृष्ण मेनन समितीनुसार तुम्ही बघा या समितीला साठ वर्ष पूर्ण झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये त्यामुळे ही कमिटी व्यवस्थित पाठ करून घ्या कार्यकाल हे एक वर्षाचा मंत्र्याची निवड सदस्य म्हणून होत नाही देशातील पहिल्या डिजिटल कोर्टचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर ते ठिकाण आहे कोल्लम केरळ या ठिकाणी आणि ट्वेंटी बाय सेवन ओके ट्वेंटी बाय सेवन म्हणजे चोवीस तास हे कोड सुरू राहणार आहे ऑनलाइन कोड सेंट मार्टिन बेट बांगलादेशमध्ये असून ते बंगालच्या उपसागरामध्ये आहे लक्षात असू द्या हा पॉईंट चर्चेमध्ये आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा कालावधी आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर तर या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण बघा सात गोल्ड त्यानंतर नऊ सिल्वर आणि लक्षात असू द्या स्टुडंट तेरा ब्रॉन्स आपण पटकावलेले आहे तर असे टोटल एकोणतीस पदक असे टोटल एकोणतीस पदके आपण पटकावलेले आहे भारताचे ध्वजवाहक भाग्यश्री जाधव गोळा सुमित अंतिल भालाफेकपटू या दोघांना सुरुवातीचे ध्वजवाहक म्हणून मान्यता दिलेली आहे तर तुम्ही मला सांगा ऑलिम्पिक संपल्यानंतर भारताचे ध्वजवाहक म्हणून म्हणजे समारोप ध्वजवाहक म्हणून कोणाची समारु निव समारुप ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण चौऱ्याऐंशी खेळाडू आपण पाठवलेले होते टोकियो पॅरालम्पिक दोन हजार वीसमध्ये एकोणीस पदके आपल्याला मिळालेली होती मध्ये सात पदके आपल्याला टोकियो मध्ये आणि मध्ये एकोणीस पदके मिळालेली होती प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस सर्वात महागडा खेळाडू सचिन तनवर ठरलेला आहे दोन पॉईंट पंधरा कोटी रुपयाला त्याला विकत घेण्यात आलेला आहे तमिळ थलैवाज या संघाकडून तो खेळणार आहे तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे लक्षात असू द्या सत्तरव्या राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे वाळवी दिग्दर्शक परेश मोकाशी सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक संकलन आणखी एक मोहन या मूवीला मिळालेला आहे माहितीपर लेखक दिग्दर्शक अशोक राणे त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्णकमळ अट्टम या मूवीला मिळालेला आहे आणि हा मल्याळम मूवी आहे तर ही सत्तरव्या राष्ट्रीय पुरस्कारामधली गोष्ट आहे लक्षात असू द्या चित्रपट पुरस्कार भारतात दरवर्षी सतरा ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण योजना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे कोण तर बघा स्टुडंट आपल्या भारतामध्ये लाडकी बहीण योजना म्हणून म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः सतरा ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण योजना म्हणून साजरा करण्यात येणार आहे पस्तीस कोटी रुपयाची तरतूद आहे आणि इथं बघा पस्तीस हजार कोटी करा साधारणतः पस्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद आहे एकवीस ते पासष्ट वर्ष महिलांसाठी आहे पंधराशे रुपये प्रति महिना घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे महिला व बालविकास मंत्री आपल्या आदिती तटकरे महिला टी ट्वेंटी विश्वचषक बांगलादेश येथे होणार होता परंतु तो आय सी सीने रद्द करून आता तो यू ए मध्ये होणार आहे पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडला आपल्या सर्वांना माहीत आहे विजेता भारत होता आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका सामनावीर विराट कोहली आणि मालिकाविरोधी जसप्रीत बुमराह टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक ओव्हरमध्ये एकोणचाळीस रन काढणारा प्लेअर कोणता आहे तर तो आहे डेरियस व्हिसर जो की सामोआ या संघाकडून खेळतो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीससाठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून सत्यप्रकाश सागवान यांची निवड करण्यात आलेली आहे तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय दलाचे प्रमुख होते गगन नारंग तर मी दोन्ही पॉईंट इथं कवर करून दिलेले आहे पॅरोम्पिक आणि ऑलिम्पिकमधील ओके भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे देवेंद्र झाझरिया तर भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहे पी टी उषा सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ई स्पोर्ट ओके तर पहिल्या e ई स्पोर्ट ऑलिम्पिकचे उद्घाटन सौदी अरेबिया या देशामध्ये करण्यात आलेले आहे पहिल्या e ई स्पोर्ट ऑलिम्पिकचं उद्घाटन कुठं करण्यात आले आहे सौदी अरेबिया सौदी अरेबिया पहिली जागतिक महिला कबड्डी लीग हरियाणा या, या ठिकाणी होणार आहे डी आर ओने तयार केलेल्या पहिल्या ग्लाईड बॉम्बचे नाव गौरव असे आहेत तर ॲसर ट्रायफलचे चे नाव आपण काय बघितले होते उग्रम डी आर ओची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नची आहे अध्यक्ष समीर फी कामत आणि मुख्यालय आहे दिल्लीला तर डीआरडीओ वर प्रश्न येणार आहे त्यामुळे हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे अग्नि क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर अनिल अग्रवाल यांचे अलीकडे निधन झालेले आहे त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो अग्निवंचा सा पल्ला सातशे ते आठशे किलोमीटर दोनचा दोन हजार तीनचा तीन हजार चारचा चार हजार आणि अग्निपाचचा पल्ला पाच हजार आहे अग्नि एक व दोन मिळून अग्नि प्राईम तयार करण्यात आलेले आहे पी म्हणजे प्राईम डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मिचोँग चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या सागरामध्ये नाव दिलं होतं म्यानमारने तर दोन हजार चोवीसमध्ये मे महिना दोन मे मे दोन हजार चोवीसमध्ये रेमल चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या सागरामध्ये नाव दिलं होतं ओमानं आणि अर्थ होतो वाळू आणि शेवटचा प्रश्न आहे संरक्षणावर खर्च करणारा भारत कितवा देश आहे तर चौथा देश पहिला अमेरिका दुसरा चीन तिसरा रशिया आणि चौथा आहे भारत तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न थँक्यू सो मच